राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संविधान बचाव देश बचावसाठी सभा घेण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिलांकडनं मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीन दहन करत सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी ईव्हीएम मशीनवर जनतेचा विश्वास नसल्याचं सांगत ईव्हीएम मशीन आणि मनुस्मृतीचं दहन करण्यात आलंय. गेल्या 4 वर्षात भाजप मंत्र्याकडून आणि एकदा बेजबाबदार वक्तव्य करण्यात आले असून संविधानाच्या विरोधातलं हे सरकार आहे. राज्यात दुष्काळ स्थिती भीषण असून दुष्काळ स्थितीवर सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेत नसल्याचा आरोप यावेळी सुप्रिया सुळे यांनी केलाय. जिथे न्याय द्यायची गरज आहे, समानतेची गरज आहे, महिलांच्या अधिकाराची गरज आहे, तिथे सातत्याने संविधानाच्या विरोधात भाषण या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि त्याच्यामुळे आणि आज तुम्ही बघताय वातावरणही देशात असं आहे की ईव्हीएमवर कुणाचाच विश्वास राहिलेला नाही, त्याच्यामुळे त्याच्या विरोधात फौजियाताईंच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन आम्ही पुण्यात करतो.